जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालय, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि डॉक्टर डीवाय पाटील रक्तपेढीच्या वतीनं सीकेटी महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत रक्तदान केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केलं. या शिबिरामध्ये 111 विद्यार्थी आणि शिक्षकांनी रक्तदान केलं. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार सीकेटी महाविद्यालय, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि डीवाय पाटील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर शुक्रवारी आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 111 विद्यार्थी आणि शिक्षकांनी रक्तदान केलंय. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक तेजस कानपिळे, संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, डॉक्टर डीवाय पाटील रक्तपेढीच्या डॉक्टर प्राची नायर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील, आयक्यूएससी समन्वयक डॉक्टर बी डी आघाव, रुसा समन्वयक डॉक्टर एस एन वाजेकर, कला शाखाधिपती डॉक्टर बी एस पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे शाखाधिपती डॉक्टर एस बी यादव, विज्ञान शाखेच्या शाखाधिपती डॉक्टर ज्योत्सना ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी गणेश साठे, सत्यजित कांबळे, डॉक्टर योजना मुनीव, अपूर्वा ढगे, आकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी सीकेटी विद्यालयात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात, त्या सर्वांचं त्यांचं त्याबद्दल कौतुक केलंय. खऱ्या अर्थानं सीकेटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक शिबिरामध्ये विद्यार्थी भाग घेत असतात आणि आज खऱ्या अर्थानं रक्तदान शिबिर जे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बघतोय कोरोना काळामध्ये, कोरोना असल्यामुळं जे जे काही आजार असतात, ज्यांना रक्ताची गरज असते, मग त्याच्यामध्ये कॅन्सर असेल, ब्लड कॅन्सर असेल किंवा विविध आजारांवरती आणि बऱ्याच वेळा आपल्या प्लेटलेट्स वगैरेची गरज असते, हे आपल्याला मिळत नाही का, तर रक्तदान हा प्रकार आता कमी झालेला आहे कोरोनामुळे. परंतु ज्या प्रमाणात कोरोना कमी झाला त्यानंतर आपण बघतोय की असे रक्तदान शिबिराचं आयोजन होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच धर्तीवर आपण अत्यंत चांगला कार्यक्रम कॉलेजमार्फत घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं रक्तदातेही कॉलेजचे विद्यार्थी आहेत, हे खूप चांगली गोष्ट आहे. बाहेरून कोणीतरी रक्तदान करा असं आवाहन आपल्याला करायची गरज नाही आहे. आपल्या कॉलेजची स्टुडंट संख्या एवढी चांगली आहे आणि त्यामुळे मला वाटते आज आकडा 200 वर नक्कीच जाईल रक्तदानाचा. आणि हे झालेलं रक्तदान कुठल्या तरी गरजू व्यक्तीला काम येईल एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छिते. पुन्हा एकदा सीकेटी कॉलेज आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या दोघांनाही इथे मी धन्यवाद देते की आपण एवढ्या चांगल्या उपक्रमाला आम्हाला इथे बोलवलं आणि असाच उपक्रम आपल्या कॉलेजमार्फत होऊ दे सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद.